नमस्कार, मल्हार टीव्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. रायगड जिल्ह्यात होणाऱ्या 19 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज मतदान होणार आहे. थेट सरपंच पदाच्या 17 जागांसाठी 37 तर 184 सदस्यांच्या जागांसाठी 298 उमेदवार रिंगणात आहेत. मतदान प्रक्रियेसाठी प्रशासन देखील सज्ज झाले आहे. ग्रामपंचायत निवडणूक राजकीय पक्षांच्या नावावर किंवा चिन्हावर लढवल्या जात नसल्या तरी सर्वच राजकीय पक्ष आपापले उमेदवार उभे करून भवितव्य आजमावत आहेत. स्थानिक पातळीवर वेगवेगळी राजकीय समीकरणे आहेत, त्यामुळे युती आघाड्यांची गणिते ग्रामपंचायतीनिहाय निरनिराळी असलेली पाहायला मिळत आहे. भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या निधी तसेच महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर आणि माजी नगरसेविका चंद्रकला शेळके यांच्या पाठपुराव्यामुळे आसूडगावमध्ये महापालिकेमार्फत होणाऱ्या विकास कामांचा शुभारंभ सोहळा शनिवारी आयोजित करण्यात आला होता. या विविध कामांचे लोकार्पण आणि भूमिपूजन आमदार प्रशांत ठाकूर आणि भाजपचे तालुकाध्यक्ष रणशेठ भगत यांच्या हस्ते झाले. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी महापालिका झाल्यामुळे एक मोठी ताकद या परिसराला मिळाली आहे असे प्रतिपादन केले. रस्ते, पिण्याच्या पाण्याची लाईन, समाज मंदिर बांधणे या कामांचा यात समावेश आहे. यावेळी माजी नगरसेवक एकनाथ गायकवाड, भाजप ओबीसी मोर्चा उत्तर रायगड जिल्हा सरचिटणीस दशरथ म्हात्रे, पंचायत समितीचे माजी सदस्य भूपेंद्र पाटील, शशिकांत शेळके, भाजप युवा मोर्चाचे तालुका अध्यक्ष आनंद ढवळे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते. केंद्रीय निवडणूक आयोग आणि राज्य मुख्य निवडणूक अधिकारी यांनी जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार मतदार यादीमधील तपशीलाशी जोडण्याकरिता आणि प्रामाणिककरणासाठी मतदारांकडून आधार कार्डाची माहिती संकलित करण्यात येणार आहे. पनवेल शहरातील कल्पतरू सोसायटीमध्ये पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली मतदार यादीमधील तपशीलाशी आधार क्रमांक जोडण्यासाठी शिबिराचे आयोजन शनिवारी करण्यात आले होते. या शिबिराचा लाभ अनेक नागरिकांनी घेतला. यावेळी माजी नगरसेवक राजू सोनी, माजी नगरसेविका दर्शना भोईर, रुचिता लोंढे, पवन सोनी, युवा मोर्चाचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष मयुरेश नेटकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ, भारतीय जनता पक्ष पनवेल आणि रायगड मेडिकल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आज खांदा कॉलनीमधील सीकेटी महाविद्यालयात मोफत आरोग्य तपासणी आणि औषध वाटप महाशिबिर आयोजित करण्यात आले आहे. यंदाचे हे 13वे आरोग्य महाशिबिर आहे. हा कार्यक्रम माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे. सेवा पंधरवड्यानिमित्त भारतीय जनता पक्षाच्या वतीने विविध समाज उपयोगी उपक्रम राबवण्यात आले. या अंतर्गत हे महाशिबिर होणार आहे. या अनुषंगाने प्राथमिक तपासणी शिबिर नुकतेच झाले. आता मोफत आरोग्य तपासणी आणि औषधे वाटप महाशिबिर संपन्न होत आहे. या शिबिराचा लाभ हजारो रुग्णांना होणार आहे. भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या बोरखार अध्यक्षपदी राम सुभाष ठाकूर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांना या नियुक्तीचे पत्र उरणचे आमदार महेश पालदी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. यावेळी त्यांनी राम सुभाष ठाकूर यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी भाजपचे उरण तालुका अध्यक्ष रवी भोईर, युवा मोर्चा विंधणे पंचायत समिती सरचिटणीस अतुल ठाकूर, सरचिटणीस शैलेश गावण, हिरामन ठाकूर, बूथ अध्यक्ष काना ठाकूर यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. मीरा भाईंदर महापालिकेच्या नियोजित नरवीर तानाजी मालुसरे मराठा भवन वास्तूचे भूमिपूजन छत्रपती संभाजीराजे यांच्या हस्ते शनिवारी करण्यात आले. यावेळी त्यांनी शिंदे फडणवीस सरकारच्या कार्यशैलीचे कौतुक केले. स्पर्धात्मक परीक्षा उत्तीर्ण झालेल्या मराठा विद्यार्थ्यांना नियुक्ती न दिल्याने 1.5 वर्षापूर्वी मी आमरण उपोषण केले. या विद्यार्थ्यांना अधिसंख्येच्या जागांमध्ये नियुक्ती द्यावी असा सरकारला प्रस्ताव दिला होता. तेव्हा सरकारने नियुक्ती देतो असे आश्वासन दिले, मात्र प्रत्यक्षात काहीच केले नाही. पण राज्यात सत्ता बदल होताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यावेळी सरकारने दिलेले आश्वासन पूर्ण केले आणि कोणत्याही कारवाईची तमा न बाळगता मराठा विद्यार्थ्यांना अधिसंख्येच्या जागा देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे या सरकारचे मी कौतुक करतो असे संभाजीराजे म्हणाले.
उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत हातमिळवणी केली आणि त्यांचे विचारही स्वीकारले. त्यामुळे अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत उद्धव ठाकरे यांना मत देणे म्हणजे काँग्रेसला आणि राष्ट्रवादी काँग्रेसला मत असेल. त्यामुळे भारतीय जनता पक्षाचे युवा कार्यकर्ते घरोघरी जाऊन याबद्दल जागृती करतील असे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे. मुंबई येथे शनिवारी पत्रकार परिषद घेण्यात आली. त्यावेळी त्यांनी पोटनिवडणुकीत विजय मिळवू असा विश्वास व्यक्त केला. यावेळी प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील, भाजप युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष राहुल लोणीकर उपस्थित होते. रायगड जिल्हा परिषदेच्या उरण तालुक्यातील मोठी जुई येथील प्राथमिक शाळेत दिवाळीपूर्वी गडकिल्ले उपक्रमाला सुरुवात झाली आहे. शिवरायांचे वारसदार म्हणून त्यांनी निर्माण केलेल्या स्वराज्याची जबाबदारी म्हणून आपली गडकिल्ले संवर्धन काळाची गरज आहे ही भावना विद्यार्थ्यांच्या मनात रुजवण्यासाठी मातीचे गडकिल्ले तयार करण्याची स्पर्धा सुरू करण्यात आली होती. इयत्ता 2 ते 7 पर्यंतच्या मुलांनी गटनिहाय सहभाग घेऊन स्वतःच्या संकल्पनेतून शिवरायांच्या स्वराज्यातील गडकिल्ल्यांच्या प्रतिकृती तयार केल्या. यामध्ये शिवनेरी, रायगड, प्रतापगड, सिंहगड, मुरुड, जंजिरा, कर्नाळा, कोंढाणा किल्ले मुलांनी तयार केले होते. या किल्ल्यांच्या स्पर्धा प्रदर्शनाचे उद्घाटन मोठी जुईचे सरपंच अश्विनी भुईर यांनी केले. हिमतीने पुढे येणाऱ्या महिलांचा सन्मान ही समाजासाठी प्रेरणा आहे असे प्रतिपादन भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी इनर व्हील क्लब ऑफ गॅलेक्सी न्यू पनवेल आणि कोकण मराठी साहित्य परिषद नवीन पनवेल शाखा यांच्या वतीने आयोजित नवउद्योजकांचा पुरस्कार सन्मान सोहळ्यावेळी केले. हा कार्यक्रम पनवेल शहरातील आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात संपन्न झाला. यावेळी नवउद्योजकांच्या पाऊलखुणा या पुरस्कार सन्मान सोहळ्यात आपल्या उद्योग व्यवसायाने समाजापुढे एक आदर्श निर्माण केलेल्या 25 अधिक नवउद्योजकांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. विशेष लक्षवेधी पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले. त्यामध्ये स्वाती मोहिते, सुनंदा कोठारी, वृषाली सावळेकर, माजी नगरसेविका रुचिता लोंढे यांना सन्मानित करण्यात आले. अलिबाग तालुक्यातील नवगाव ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाने बाळासाहेबांची शिवसेना पुरस्कृत नवगाव विकास आघाडीला पाठिंबा दिला आहे. भाजपचे विधान परिषद सदस्य आमदार रमेश पाटील ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रचारासाठी नवगाव येथे आले होते. त्यावेळी त्यांनी भाजपच्या शिवसेना शिंदे गटाला पाठिंबा दिल्याचे जाहीर केले. यावेळी त्यांनी नागरिकांशी संवाद साधताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून मच्छीमारांचे प्रश्न सोडवण्यात येतील असे आमदार रमेश पाटील यांनी सांगितले. यावेळी भाजपचे अलिबाग तालुका सरचिटणीस संतोष हरिभाऊ पाटील, मच्छीमार सेलचे अध्यक्ष जनार्दन भगत, डॉक्टर महेंद्र वाटकरे यांच्यासह नवगाव ग्रामपंचायत निवडणुकीतील नवगाव विकास आघाडी पॅनलचे उमेदवार आणि ग्रामस्थ उपस्थित होते. सुधागड तालुक्यातील तिवरे येथील मुक्ता नामदेव भोसले यांच्या आंबा बागेमध्ये कृषी विभाग आणि माऊली ग्रीन आर्मी या संस्थेच्या वतीने गरुडा एम्प्रोस्पेस या कंपनीच्या ड्रोनद्वारे कीटकनाशक औषधांची फवारणी करण्यात आली. हे प्रात्यक्षिक पाहण्यासाठी तालुका कृषी अधिकारी JB झगडे यांच्यासह कर्मचारी आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पिकांवरील कीड आणि रोगांवर नियंत्रण करण्यासाठी तसेच पाण्याच्या विरघळणाऱ्या खते फवारणीसाठी मजुरांची आवश्यकता असते. सध्या वेळेवर मजूर मिळणे शक्य होत नाही, तसेच मजुरी देखील मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यावर उपाय म्हणून ड्रोनद्वारे फवारणी आणि आधुनिक तंत्रज्ञानाची शेतकऱ्यांना ओळख व्हावी यासाठी तिवरे येथील मुक्ता भोसले यांच्या आंबा बागेमध्ये ड्रोनद्वारे फवारणीचे आयोजन करण्यात आले होते. गरुडा एरोस्पेस कंपनीच्या प्रतिनिधींनी या ड्रोनबाबत तांत्रिक माहिती देऊन 7 मिनिटांमध्ये 1 एकर क्षेत्रावर प्रत्यक्ष फवारणीचे प्रात्यक्षिक करून दाखवले. राज्यातील सरकार बदलले आहे, शिवाय आपल्याकडे नवीन तंत्रज्ञान आहे, त्यामुळे मुंबईला सर्वात बेस्ट सिटी बनवण्याची आहे. 2026 पर्यंत 337 किलोमीटर मेट्रोचे जाळे उभे करणार अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन ॲट 2034 हा कार्यक्रम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला.
यावेळी त्यांनी ही घोषणा केली. तसेच यावेळी त्यांनी नागपूर मुंबई समृद्धी महामार्गाचे उद्घाटन लवकरच होणार आहे अशी माहिती दिली. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद आयोजित T20 विश्वचषक स्पर्धा आजपासून सुरू होणार आहे. त्याआधी सर्व 16 संघांचे कर्णधार विश्वचषकासह एका फ्रेममध्ये दिसले. ICC ने हा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. आजपासून 21 ऑक्टोबर दरम्यान 8 संघ एकमेकांविरुद्ध खेळतील. या 8 पैकी 4 संघ सुपर 12 फेरीत प्रवेश करतील. सुपर 12 मध्ये आधीच 8 संघ आहेत. या संघांचे सामने 22 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहेत. भारताचा पहिला सामना 23 ऑक्टोबरला पाकिस्तानशी होणार आहे. भारतीय महिला क्रिकेट संघाने आशिया चषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत श्रीलंकेला सहज नमवून बाजी मारली. भारतीय महिलांचे हे 7वे विजेतेपद ठरले. बांगलादेशमधील सिलहेट येथे खेळल्या गेलेल्या महिला आशिया चषकातील अंतिम सामन्यात श्रीलंकेने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. त्यांना भारताने 9-65 धावांमध्ये रोखले. त्यानंतर भारताने हे नामफलक लक्ष 8.3 षटकांमध्ये 2 गडी गमावून पार केले. स्मृती मंधानाने विजयी षटकार खेचत विजयावर शिक्कामोर्तब केले. तत्पूर्वी भारताच्या रेणुका सिंगने 3 षटकांमध्ये 3 गडी बाद करत श्रीलंकेच्या डावाला खिंडार पाडले. तिला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला. तर अष्टपैलू कामगिरीसाठी दीप्ती शर्माला मालिकावीराच्या पुरस्काराने गौरवण्यात आले.